मशरूम ऑन टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. आपण इथे स्लाइस केलेले मशरूम साधारण 1.5 कप घेतलेले आहेत. 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून सोया सॉस, चवीनुसार चिली फ्लेक्स, थोडेसे ड्राईड मिक्स हर्ब्स, थोडी मिरेपूड, थोडासा प्रोसेस चीज आपण इथे किसून घेतलेला आहे, थोडासा कांदा बारीक चिरलेला आणि मोजरेला चीज. मशरूमचं टॉपिंग बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण एका पॅनमध्ये 1 ते 2 टीस्पून तेल घेतलंय. गॅस आपण मध्यम आचेवर ठेवलेला आहे. आता त्याच्यात बारीक चिरलेला लसूण घालूयात. लसूण हलकासा परतल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा. कांद्याचा रंग बदलल्यानंतर, म्हणजेच कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर, त्यामध्ये आपण घालणार आहोत चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स. छान मिक्स करून घेऊयात. अर्ध्या ते 1 मिनिटानंतर यामध्ये आपण मशरूम्स घालणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1-3 मिनिटं छान परतल्यानंतर मशरूम थोडेसे पाणी सोडतील. त्या स्टेजला आपण घालणार आहोत सोया सॉस. छान मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणातलं मॉइश्चर बऱ्यापैकी निघून गेल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. मीठ घालताना एक काळजी घ्यायची आहे की आपण सोया सॉस घालतोय, सोया सॉस ऑलरेडी सॉल्टी असतो, त्याच्यामुळे मीठ जरा बेतानेच घालायचं आहे. थोडी चवीसाठी फक्त मिरेपूड. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण गॅस बंद करूयात. एका पॅनमध्ये आपण थोडंसं बटर घेतलेलं आहे. आता आपण ब्रेड त्याच्यावरती एका बाजूनी हलका भाजून घेऊयात. 2 ते 3 मिनिटानंतर ब्रेड छान टोस्ट झालाय. आता आपण गॅस बंद करूयात आणि आता आपण याच्यावर टॉपिंग घालूयात. आता मोजरेला चीज, थोडंसं प्रोसेस चीज. आता आपण गॅस चालू करूयात. गॅस आपल्याला मंदाचेवर ठेवायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवूया. 1-3 ते 4 मिनिटानंतर चेक करूयात. गॅस बंद करूयात आणि आपला मशरूम ऑन टोस्ट सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.